विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये इम्प्लिसिट फंक्शन होतो. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण इम्प्लिसिट फंक्शन शिकलो. डिफरेंशिएशनचा पार्ट आहे त्याच्यातला एक्सरसाइज 1.3 सुरू आहे. क्वेश्चन नंबर 5 है ना, e raised to the power x plus y देन शो दैट डिवाइड बाय dx. प्रॉब्लेम कोणत्या नंबर आहे ते पाहून घेऊ. प्रॉब्लेम नंबर चौथा है ना, प्रॉब्लेम चौथा है, चौथा प्रॉब्लेम. आता पहा, इथे दोन प्रकारे प्रूव करता येते. काय दिला आपल्याला, काय दिला आपल्याला, e raised power x plus e raised power y equal to e raised power x plus y, देन शो दैट असा आणायचा. डीवाय शो दैट म्हटलं म्हणजे असंच दाबायचं आणि डीवाय बाय डीएक्स काढणं म्हणजे काढा म्हणजे डीवाय बाय डीएक्स काढून टाका कोणतेही असते. हा आता पहा, dy by dx solution given e पा लक्ष द्या बरोबर, हे given दिला आहे e raised power x plus e raised power y equal to e raised power x plus y. याला इक्वेशन 1 शो दैट पासला, शो दैट आला given ला इक्वेशन 1 देऊन द्यायचं, कारण याच्यावरून कधी कधी व्हॅल्यू टाका लागते. पहा आता व्हॅल्यू टाकायची असली तर काय काय टाकू शकतो आपण. e raised power x plus y ची व्हॅल्यू किती आहे, e raised power x plus e raised power y याची व्हॅल्यू इतकी दिली आहे, है ना. तर याच्या जागी हे टाकू शकतो, याच्या जागी हे टाकू शकतो, जसं प्रूफ करायचं आहे तसं ऍडजस्टमेंट करायचं. समजलं, म्हणजे शो दॅट मध्ये असलं तर गिव्हन हे महत्त्वाचं आहे, त्याला इक्वेशन 1 देऊन द्या तुम्ही. आता याला डिफरन्शिएट करू. पहा पॉवर आहे पण लॉगरिथम घेता येत नाही, लॉगरिथम इकडे घ्या तर हे प्लस आहे, इकडे घ्या तर हे ऍडजस्ट होते, एक्स प्लस वाय मल्टिप्लाइड केली तर चालते, पण हे कसं होईल, याला लॉगरिथमचा रूल लागणार नाही. मग याला डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं आहे ना, e रेस पॉवर x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, e रेस पॉवर x ची डेरिव्हेटिव्ह e रेस पॉवर x आणि e रेस पॉवर f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह e रेस पॉवर f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे. पहिले लक्ष तसं e रेस पॉवर f ऑफ x आणि मल्टिप्लाई बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x आहे की नाही. मग ह्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह करू आपण. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट करू आपण. याला डिफरन्शिएट केलं d dx ऑफ e raised power x plus d dx of e raised power y d dx of e raised power x plus y. e raised power x derivative e raised power x, e raised power y derivative e raised power y into dy by dx. बरोबर आहे, e raised power y आणि फंक्शन ची derivative f of x ची derivative f of x काय आहे, y dy by dx. आता मला सांगा e raised power x आहे, f ची derivative किती काढली असते तुम्ही, dx by dx म्हणजे 1 म्हणून इथे लिहिलं आहे इक्वल. आता याची एवढी डेरिव्हेटिव्ह e रेस पॉवर x plus y, मग डेरिव्हेटिव्ह कुठे काढावा लागणार, x plus y ची डेरिव्हेटिव्ह x plus y. बरोबर आहे, आता e रेस पॉवर x plus e रेस पॉवर y dy by dx इक्वल e रेस पॉवर x plus y into x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 plus dy by. आता मला सांगा dy by dx आणायचं आहे एकत्र, कारण dy by dx दोन टर्म झाले, मग काय करायचं, यानं याने मल्टिप्लाय करा. बरोबर आहे, मल्टिप्लाय करा e raised power x plus e raised power y dy by dx equal to, यानं याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाई केल्यानंतर काय येणार, e रेस पॉवर x प्लस y मल्टिप्लाइड बाय 1 e रेस पॉवर x प्लस y e रेस पॉवर x प्लस y प्लस e रेस पॉवर x प्लस y मल्टिप्लाइड बाय dy बाय dx, म्हणजे झालं e रेस पॉवर x प्लस y into dy बाय dx. आता हे dy बाय dx आहे, हे dy बाय dx, हे इकडे आणतो आणि हे टर्म जे आहे हे इकडे आणतो, e रेस पॉवर y dy बाय dx minus e raised power x plus y dy by dx equal to e raised power x plus y minus e raised power x. e raised power x झालं, बरोबर आहे. आता काय करावं लागणार तुम्हाला सांगा, हे dy by dx काय करावं लागणार, कॉमन dy by dx कॉमन घेतले dy by dx e raised power y इथं e raised power y नाही, इथं e raised power x plus y नाही, equal to e raised power x plus y minus e raised power x, हे डिवाइड करून पहा, येते का पहाच, डिवाइड बाय dx
पा dy by dx equal काय दे e raise power x plus y minus e raise power x divided by e raise power y e raise power x plus y बरोबर आहे हे डिवाइड जाईल आता असं आलं का आता समजा तुम्हाला असं विचारलं तर प्रवेश फाइंड dy by dx तर आपला प्रॉब्लेम झाला होता dy by dx equal to आहे की नाही पण आपल्याला काय करायचं आहे शोध द्या असं आलं आहे मग पाहू आता आपल्याला काय काय करता येते पूर्ण पाहू याच्यात शोधात दोन प्रकारे दाखवता येते मी तेही करून दाखवतो आता काय करतो मी ह्या e raise power x plus y ची आणि ह्या e raise power x plus y ची व्हॅल्यू टाकतो फ्रॉम इक्वेशन 1 e raise power x plus y इक्वल टू काय होते e raise power x plus e raise power y फ्रॉम 1 dy by dx इक्वल टू याची व्हॅल्यू e raise power x plus e raise power y minus e raise power x divided by e raise power y minus bracket मध्ये है ना bracket मध्ये काय e raise power x plus e raise power y कशावरून घेणार आहे मी from 1 एकदम सोपे इजी प्रॉब्लेम आहे आता पाहू आपण पा minus sign असल्या कारणाने मी हे bracket मध्ये लिहिलं कारण sign बदलते minus ना फरक पडते आता त्यानंतर इकडे a इरेस पावर x माइनस इरेस पावर x काय होईल कॅन्सल प्लस माइनस कॅन्सल म्हणजे dy / dx बरोबर किती आले dy / dx इक्वल टू इरेस पावर y आता खाली जसं होते पा इरेस पावर y माइनस इरेस पावर x माइनस ने मल्टिप्लाई केलं माइनस इरेस पावर x माइनस ने याला मल्टिप्लाई केलं माइनस माइनस इरेस पावर y प्लस इरेस पावर y माइनस इरेस पावर y कॅन्सल dy / dx e raise power y divided by e raise power x minus minus नहीं ये तो cancel हो गया ना minus e raise power x भी cancel करूँ तो आपने ये जाले cancel बराबर आता ये तो भाग y minus आप देखो तो dy by dx equal to minus e raise power y minus x असब प्रूव करूँ तो आपका जाए क्या असब प्रूव करूँ तो आपका जाए असब प्रूव करने का तो ये तो क्या कर लगा ये क्लिक से लगा जाएगा step wise मग आता पहा आपण हे माइनस साइन तर मधात येते माइनस आता इथं घटकात e रेस पावर y माइनस x कोणता फॉर्मुला a रेस पावर y a रेस पावर y a रेस पावर y माइनस y फॉर्मुला अप्लाई केला झालं प्रूव dy / dx आता लक्ष द्या हे झालं आता प्रॉब्लेम आपल्या पुस्तकात हे कंप्लीट झालं पण इथं dy / dx दुसरे पद्धतीने दाखवता येईल तसं जर आलं तर आपलं काय करणार आहे हे dy / dx काढलं जाय म्हणून याच्यावरच मी सांगून देतो तुम्हाला का दुसरा कोणता येऊ शकतो हे तर इतपर्यंत तर कॉमन राहील त्याच्यात है ना मग याच्यावरून प्रूव करू आपण काय कर काय दुसरा प्रूव काय करताय ते हे सांगणार मी तुम्हाला प्रॉब्लेम झाला आप नाही ना टेक्स्टबुक मधलं आता समजा तुम्हाला असं दिलं आहे प्रॉब्लेम असं दिलं आहे ऑर अदर वे अदर प्रूफ अदर प्रूफ पा अदर प्रूफ हा ई ई रेस पावर एक्स प्लस ई रेस पावर वाय ई रेस पावर एक्स प्लस वाय देन प्रूव दॅट डी वाय वाय dx equal to what म्हणजे काय हे पाहू मी मग नंतर लिहून देतो प्रॉब्लेम बरे माहित नाही काय येते तर पा तर पहा इथं ऑलरेडी वही सोल्यूशन हा वही आ ऑलरेडी कैलकुलेट dy / dx हे कैलकुलेट केलाय मागच्या प्रॉब्लेम इन द प्रीवियस प्रॉब्लेम बरोबर आहे पण असं जर तुम्हाला तुम्हाला dy / dx काढून म्हणजे तेवढं सॉल्व करायला लागलं तुम्हाला dy / dx पर्यंत मग नंतर लक्षात आलं का मी फक्त आता तेवढं डबल रिपीट काही घेत नाही हा आता मला dy / dx माहित आहे
के झालं dy by dx हे हे नाही आहे प्रॉब्लेम मध्ये नाही तर बेस देऊन टाकले आंसर मध्ये हे तुम्हाला समजण्याकरता दिलं की प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम पहिलेच दिलो होतो त्याच्यात dy by dx वेगळं होतं शोधा मी आता वेगळं प्रूव्ह करून दाखवतो याच्यावरूनच dy by dx इक्वल आहे ना मग आता पूर्ण डिफरेंशिएट करायचं dy by dx काढायचं एवढं आलं पाहिजे ते पूर्णच करायचं याच्या अगोदरच आणि इतपर्यंत आला प्रॉब्लेम आता मी डबल काही करत नाही मग आता पहा काय करतो मी ह्या इरेस पॉवर x म्हणजे इकडे लिहून देतो पहा dy by dx इक्वल टू काय आहे इरेस पॉवर x प्लस y मायनस इरेस पॉवर x डिवाइडेड बाय इरेस पॉवर y मायनस इरेस पॉवर x प्लस y दुसरा प्रूव करता येते तो म्हणून मी को करून दाखवतो हां इतपर्यंत कॉमनच राहील नंतर इजी पॉइंट आता तुम्हाला माहित आहे a रेस इथं उलटा फॉर्म्युला लावला n इक्वल टू a रेस पॉवर m मल्टीप्लाई बाय a रेस पॉवर n आहे ना a रेस पॉवर m मल्टीप्लाई बाय a रेस पॉवर n इक्वल टू a रेस पॉवर m प्लस n आहे की नाही मग a रेस पॉवर m प्लस n कसं लिहिता येईल उलट लिहिता येईल ना a रेस पॉवर m मल्टीप्लाई बाय a रेस पॉवर n मग e रेस पॉवर x प्लस y कसं लिहिता येईल e रेस पॉवर x इनटू e रेस पॉवर y माइनस e रेस पॉवर x डिवाइडेड बाय e रेस पॉवर y माइनस e रेस पॉवर x इनटू e रेस पॉवर y e रेस पॉवर y आता पहा तुम्ही मला नियर ब्रॅकेट पण नाही लिहिलं एक मल्टीप्लाइड असतं ते एकच टर्म आहे आहे ना त्याचं साइन काय माइनस आता याच्यातून काय कॉमन घ्यायचं e रेस पॉवर x कॉमन घ्या e रेस पॉवर x कॉमन घेतल्याबरोबर काय आहे e रेस पॉवर y माइनस 1 e रेस पॉवर x कॉमन घेतलं डिवाइडेड बाय याच्यातून काय कॉमन घेतले ते e रेस पॉवर y ब्रॅकेट मध्ये काय आहे 1 माइनस e रेस पॉवर x बरोबर आहे आता हे सॉल्व करू आपण आता पहा इथं घातकाचा रूल लावता रे इथं हे पहिले जर लिहायचं असतं असं दाखवता रे पहा दैट इज e रेस पॉवर x e रेस पॉवर y माइनस 1 अपॉन माइनस साइन कॉमन घेतो e रेस पॉवर y ब्रॅकेट मध्ये इथून माइनस साइन कॉमन घेतलं तर हे माइनस होईल ने प्लस होईल म्हणजे उलट होईल e रेस पॉवर x माइनस 1 असं लिहिता येईल आता माइनस साइन मग आता इथं घातांकाचा रूल लावा कोणता घातांकाचा रूल लावा तो e रेस टू द पॉवर x माइनस 1 इथं लावा ता घातांकाचा रूल आणि हे इन ब्रॅकेट मध्ये e रेस पॉवर y माइनस 1 e रेस पॉवर x माइनस 1 झालं प्रूव dy by dx therefore dy by dx equal to minus e रेस पॉवर x माइनस y इन ब्रॅकेट e रेस पॉवर y माइनस e रेस पॉवर x माइनस 1 इथं प्रूव असं होऊ शकते प्रूव दॅट माइनस e रेस पॉवर x माइनस y इन ब्रॅकेट e रेस पॉवर y माइनस 1 e रेस पॉवर x माइनस 1 असे येऊ शकते प्रॉब्लेम असं असे येऊ शकते समजलं हां तर दोन्ही याच्यामध्ये dy by dx आहे की नाही तितपर्यंत कॉमन आहे ते तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम आला तितपर्यंत करायच लागेल त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन आहे म्हणजे हे असं असं होईल लक्षात आलं समजलं का तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम तुम्हाला करता येईल असं अंदाज आहे हा हे प्रॉब्लेम म्हणजे हे पहा चेक करा आता हे पाचवा प्रॉब्लेम आहे तर पाचवा प्रॉब्लेम मला वाटते तुम्हाला येईल मी आयडिया सांगू देतो तुम्हाला ह्या प्रॉब्लेमची आणि येते बिलकुल करून पहा म्हणजे येते केल्याशिवाय येणार नाही प्रॉब्लेम करून पहा आणि सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही जे पार्ट पाहता ते टेक्स्टबुक मध्ये लिहत जा प्रॉब्लेम पूर्ण लिहून घ्यायचं एक वेळा पाहून घ्यायचं मग प्रॉब्लेम एक एक प्रॉब्लेम पाहायचं एक एक प्रॉब्लेम आपण करून पाहायचं सर्व करून पाहायचं आणि टेक्स्टबुक मध्ये लिहा लक्षात आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही डिफिकल्टी वगैरे काही पाठवत नाही डिफिकल्टी एका जणांना पाठवली असते डिफिकल्टी सॉल्व करून देतो मी तर पहा शो दॅट डिवाइड बाय डी एक्स इक्वल टू एक्स एस पॉवर 4 डिवाइडेड बाय 3 वाय एस पॉवर 4 है ना तर सोल्यूशन साइन इनवर्स हे मागचे प्रॉब्लेम सारखे याच्या अगोदर केले एक्स रेस पॉवर 5 मायनस वाय रेस पॉवर 5 डिवाइडेड बाय एक्स रेस पॉवर वाय रेस पॉवर 5 पाय बाय 6 कॉन्स्टंट आहे ह्या साइन इनवर्स तिकडे येतो म्हणजे काय एक्स रेस पॉवर 5
वायर इज पावर 5 डिवाइडेड बाय एक्स इज पावर 5 प्लस वायर इज पावर 5 साइन साइन इनवर्स आहे तर तिकडे साइन पाय बाय 6 आता साइन पाय बाय 6 म्हणजे किती होते दैट इज एक्स इज पावर 5 माइनस वायर इज पावर 5 डिवाइडेड बाय एक्स इज पावर 5 वायर इज पावर 5 इक्वल टू साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 180 भागिले 6 30 है ना साइन 30 ची व्हॅल्यू ते 1 बाय आता काय करायचं हे तू इकडे मल्टिप्लाई करा हे इकडे करा इथे कॉन्स्टंट सी टाकू शकता तुम्ही त्याच्यापेक्षा ना इथे सॉल्व करता येईल ना 2 ह्या 2 ने याला मल्टिप्लाई केलं 2 x रेस पावर 5 माइनस y रेस पावर 5 आणि हे इकडे 1 ने मल्टिप्लाई केलं x रेस पावर 5 प्लस y रेस पावर 5 5 सॉरी आता 2 ने मल्टिप्लाई केलं दा 2 x रेस पावर 5 माइनस 2 y रेस पावर 4 5 इक्वल टू एक्स रेस पावर 5 प्लस वाय रेस पावर 5 आता तुम्ही असेही करू शकता पहा इथे डिफरेंशिएट केल्यापेक्षा वाय ची टर्म आहे ना हे एकत्र आणि एक्स ची टर्म एकत्र तुम्ही करून पहा हे इकडे आहे तुम्ही 2 एक्स रेस पावर 5 प्लस आहे तो मायनस एक्स रेस पावर 5 इक्वल टू हे तिकडे नेतो वाय रेस पावर 5 प्लस 2 वाय रेस पावर 5 किती होते 2 x रेस पावर 5 माइनस 1 x रेस पावर 5 म्हणजे x रेस 1 x रेस पावर 5 आणि या दोनने 3 y रेस पावर 5 आता याला डिफरेंशिएट करा डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x काय होणार d dx ऑफ x रेस पावर 5 इक्वल टू 3 कॉन्स्टंट डेरिवेटिव ऑफ y रेस पावर 5 काय राहते डेरिवेटिव 5 x रेस पावर 4 आणि नंतर x रेस टू dx / dx 1 3 इनटू 5 y रेस पावर 4 आणि मग डेरिवेटिव कोणाची काढणार y dy / dx आता पाहू बरं काय कॅन्सल होते ह्या 5 आणि ह्या 5 कॅन्सल आता किती येईल सांगा दैट इज इक्वल टू dy / dx काढा त्यामध्ये तर हे टर्म इकडे पहा बरोबर आलं काय ना x रेस पावर 4 डिवाइडेड बाय 3 y रेस पावर 4 इक्वल टू dy / dx देयरफॉर dy / dx equal to x raised power 4 divided by 3 y raised power 4 मिस करून दिलं प्रॉब्लेम है ना मिस करून दिलं प्रॉब्लेम लक्षात आला का आता असे प्रॉब्लेम पुष्कळसे झाले आहेत मले आयडिया आता आल्यास पाहिजे आणि पुस्तकातले टेक्स्टबुक मधले याच्या अगोदरचे सॉल्व एग्जांपल प्रत्येक सॉल्व एग्जांपल करा समजलं नाही तर ते मला लिहून पाठवा व्हाट्सअपवर काही याच्यात हे डिफिकल्टी आहे एक जर सॉल्व एक्झाम्पल पेज नंबर टाकलं इक्वेशन व एक्झाम्पल 1 2 3 बस एवढंच टाकायचं आहे आणि सांगायचं आहे तर लक्षात ठेवा डिफिकल्टी सांगितल्याशिवाय मला सांगता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं हे जे तुम्हाला शिकवतो हे समजून राहिलं काय अक्षर ओळखून राहिले काय बरोबर आहे काय हे याची काहीतरी सांगत जा म्हणजे मला त्याच्यात सुधारणा करता येईल समजलं त्याच्यात निसंकोचपणे त्याच्यात काही हरकत नाही आहे हे येऊन राहिलं हे समजून राहिलं हे बरोबर अक्षर नाही आहे तर याचे काहीतरी मेसेज पाठवत जा आणि डिफिकल्टी पाठवत जा आणि हे सर्व लिहायचं आहे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये हे सर्वात महत्त्वाचं आहे नाही तर बघा ते व्हिडिओज पहा काहीच नाही येणार नाही ठीक आहे याच्या नंतरचा प्रॉब्लेम सहाव्या नंबरचा प्रॉब्लेम आहे असं दिलं आहे आणि असं प्रूव्ह करून दाखवायचं आहे दोन वेळा आलेला आहे याच्या अगोदरचा प्रॉब्लेम याच्या अगोदरचाही प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे साईनचं नाही ई रेस पॉवरचं तेही प्रॉब्लेम आला आहे हेही प्रॉब्लेम आला आता पहा इथं गिवन गिवन काय दिलं आहे एक्स रेस पॉवर वाय ई रेस पॉवर एक्स मायनस वाय है ना हे गिवन ले किंवा दुसरे म्हणता येते इक्वेशन 1 पाहून घेऊ जर काम पडलं तर बरं का आता पहा असं शोधात करायचं आहे देन T H E N then show that S H O W T H A T show that D Y by D X equal to असं प्रूव्ह करा म्हणजे लॉग मध्ये आला लागते लॉग आहे ज्या लॉग मध्ये आला लागते आणि तुम्हाला माहित आहे X इज फंक्शन रेस्ट द पावर फंक्शन व्हेरिएबल रेस्ट द पावर व्हेरिएबल दोन्ही व्हेरिएबल आहेत ना कारण Y आणि X दोन्ही व्हेरिएबल आहेत मग इथं लॉगरिथम घेणं आवश्यक आहे इथं लॉगरिथम घेणं आवश्यक आहे व्हेरिएबल रेस्ट द पावर व्हेरिएबल असं टाईप लिहून दिलंय मी फंक्शन रेस्ट द पावर फंक्शन टेकिंग लॉगरिथम बरोबर आहे आणि इथं लॉग घेतल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही त्या फॉर्म्युला अप्लाय नाही करायचा एक्स रेस पावर एन डी डी एक्स
यन एक्स रेस पावर एक्स रेस पावर यन एक्स रेस पावर यन माइनस वन क्या फॉर्मुला आपला कारण इथं काय असते हे कॉन्स्टंट असते ह्या पावर मध्ये आहे ना ह्या पावर मध्ये कॉन्स्टंट असलं पाहिजे तरच फॉर्मुला अप्लाई करता येईल आता इथं एक्स रेस पावर वाय आहे तर डेरिवेटिव काढायची वाय इंटू एक्स रेस पावर वाय माइनस वन हा फॉर्मुला अप्लाई करू हे चुकलं हा कारण इथं काय आहे कॉन्स्टंट नाही आहे हे फंक्शन आहे समजलं हा म्हणजे हा फॉर्मुला इथं अप्लाई करायचा नाही लॉगरिथम घेऊनच करायचा प्रॉब्लेम टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड taking logarithm on both side doni side logarithm gya log of x raised to power y ani log of e raised to power x minus y barobar hai ata ek logarithm gya y kaavi nikle multiply y y into log of x equal to x minus y x minus y into log of e आता तुमच्या लक्षात येतं लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते म्हणजे लॉग ई इक्वल टू 1 वाय इनटू लॉग ऑफ एक्स इक्वल टू एक्स माइनस वाय आहे कारण सांगा लॉग ई ची व्हॅल्यू किती टाकली 1 मग इथे 1 जर टाकले तर एक्स माइनस वाय मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे एक्स माइनस वाय आता वाय हे लॉग एक्स आहे ना तर इथे काय करू आपण हे वायचं टर्म इकडे आलं म्हणजे काय वाय असेही डिफरन्शिएट केलं तरी तेवढा प्रूव करता येते लॉग ऑफ एक्स प्लस वाय इक्वल टू एक्स एवढं समजलं आता इथे तू काय घेतलं कॉमन वाय कॉमन घ्या वाय जर कॉमन घेतली तर काय ब्रॅकेट मध्ये लॉग ऑफ एक्स प्लस वन वाय कॉमन घेतली इथं लॉग एक्स राहील इथं किती राहील वन इक्वल टू एक्स इक्वल टू एक्स आता हे डिवाइड करून टाका वाय आता पहा इथं काय दिलाय वन प्लस लॉग एक्स दिलाय इथं काय आलं लॉग एक्स प्लस वन तर मी काय करून टाकतो वन प्लस लॉग एक्स देऊन टाकतो equal to x divided by 1 plus log of x samajla ata differentiate differentiate y with respect to x differentiate kelo dy by dx equal to d dx of x divided by 1 plus log of x ata u divided by v quotient rule apply kara kai quotient rule 1 plus log of x whole square इथ 1 plus log of x है ना मग आता x ची रूट dx by dx minus dd आता इथे द्या लागण 1 x into derivative कोणाचे derivative काढा लागणार v ची derivative of 1 plus log of x आता सॉल्व करू हे dx dx कॅन्सल दैट इज dy by dx equal to 1 plus log of x आणि dx dx कॅन्सल minus x ब्रैकेट मध्ये याची रिड्यू 0 plus log x ची रिड्यू 1 by x कंप्लीट अपॉन किती आहे 1 plus log of x चा होल स्क्वेअर 1 plus log x चा होल स्क्वेअर तर तसं आहे आपण तेच पाहिजे आपण इथं शो दॅट मध्ये आता पाहू आता हे सॉल्व करा 1 plus log of x minus आता पाहिजे 0 plus 1 by x म्हणजे 1 by x x into 1 by x upon 1 plus log of x होल स्क्वेअर आता पहा x x कॅन्सल म्हणजे काही नाही इथं log of x 1 plus log of x त्याच्यानंतर minus किती राहील 1 divided by 1 plus log of x चा होल स्क्वेअर हे झालं dy by dx आता plus 1 ना minus 1 कॅन्सल म्हणजे dy by dx equal to log of x divided by 1 plus log of x चा होल स्क्वेअर प्रूव कंप्लीट ठीक आहे ए इरेस
पावर x माइनस y e रेस x पावर y असो प्रूव करू नका जाय हे प्रूव केला पाच मी चेक करा है ना अशा पद्धतीचा हे सहावा प्रॉब्लेम याच्या नंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम तुझ्या टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज मध्ये असे प्रॉब्लेम आहे cos x cos x cos x म्हणजे इतकंच रिपीट होत जाते आणि अप टू द इन्फिनिटी याले नाव आहे इन्फिनिटी सीरीज असे इन्फिनिटी सीरीज दिली असेल तर डेरिव्हेटिव्ह कशी काढायची तर पहा इथं याची डेरिव्हेटिव्ह काढणं कठीण आहे असं जर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो म्हटलं तर काहीतरी ऍडजस्टमेंट करणार सोल्यूशन पहा ऍडजस्टमेंट कोणती करणार ते अशा प्रकारे हे सर्वात मोठं स्क्वेअर रूट आहे त्याच्यामध्ये बाकीच्या व्हॅल्यू आहे cos x plus square root of cos x plus square root of cos x plus up to the infinity चला आता मी काय करतो याचा स्क्वेअर करतो दोन्ही साइड ऑन स्क्वेअरिंग स्क्वेअर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की स्क्वेअर केला y चा स्क्वेअर मग आता याचा स्क्वेअर केल्याबरोबर काय हे जे स्क्वेअर रूट आहे पहिलं है ना याचा स्क्वेअर केला की पहिलं स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल कारण हे बाकीचं त्याच स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणजे काय सांगा cos x प्लस आता याचा स्क्वेअर रूट आहे ना हे स्क्वेअर रूट कॅन्सल झाला हे बरोबर स्क्वेअर केल्याबरोबर नंतर काय पहा रूट cos x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos x प्लस इन्फिनिटी आता पहा हे जर इक्वेशन 1 जर पाहिलं ना आपण हे 1 तर ह्या 1 वरून याची व्हॅल्यू काय लिहिता येईल y लिहिता येईल असं बरोबर सेटअप करायचं होतं दॅट इज y स्क्वेअर इक्वल टू cos x हे इन्फिनिटी पर्यंत आहे ना याच्या आता स्क्वेअर रूट लिहिता येईल cos x प्लस इन्फिनिटी पुन्हा स्क्वेअर रूट लिहिता येईल cos x म्हणजे हे वाढतच वाढत जाईल अप टू द इन्फिनिटी म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे ना याची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ची याची नाही हे cos x स्क्वेअर रूट मध्ये आहे ना cos x प्लस याची व्हॅल्यू आहे y फ्रॉम 1 आता याला डिफरेंशिएट करा झालं प्रॉब्लेम असं जर इन्फिनिटी आलं ना प्रॉब्लेम तर पहिले y शोधायचा म्हणजे त्याच्या सारखी व्हॅल्यू कोणत्या कुठून सुरू होते तिथं y टाकायचा आणि मग डिफरन्स मग आता तुम्ही टेक्निक आहे लॉगरिथम घेऊन होते काय किंवा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येते काय हे ठरवायचं ना समजलं तर पहा इथं y दिलं मी आता y इकडे आणला तरी चालते नाही तर डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय याची रूट डेरिव्हेटिव्ह y स्क्वेअर इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x आणि y ची डेरिव्हेटिव्ह dy / dx ह्या y ची डेरिव्हेटिव्ह dy / dx आता काय याची डेरिव्हेटिव्ह आता y स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2y into dy / dx कोणता फॉर्म्युला आपण केला पण x रेस पॉवर यांचा पण इथे y ची डेरिव्हेटिव्ह करणार dy / dx cos x ची डेरिव्हेटिव्ह sin x plus dy / dx आता लक्षात आलं तुमच्या हे dy / dx टर्म इकडे आणा दॅट इज dy / dx टर्म इकडे आणा dy / dx ट्वाइस y dy / dx आणि मायनस dy / dx इक्वल टू किती होईल हे sin x आता मला सांगा याच्यातून काय कॉमन येते इकडे है ना काय dy / dx कॉमन घ्या dy / dx कॉमन ब्रॅकेट मध्ये किती होईल सांगा इथं dy / dx कॉमन घेतले 2y हे 2y minus 1 equal to किती minus sin x हा minus sin x आता हे डिवाइड करा डिवाइड केल्यानंतर किती पहा दॅट इज dy / dx equal to minus sin x divided by 2y minus 1 मल्टिप्लाइड हे डिवाइड झाले पण आता शोधायचं काय आपला शोधायचं आहे प्लस आहे तो म्हणजे माइनस साइन कॅन्सल करला लागते आणि 1 माइनस 2 आहे तर मी काय करतो मी माइनस साइन घेतो म्हणजे माइनस साइन कुठे लिहिता येईल sin x डिवाइडेड बाय माइनस 2y माइनस 1 करा बरं सॉल्व दॅट इज इक्वल टू sin x डिवाइडेड बाय माइनस न म्हणजे केलं माइनस होईल हे प्लस होईल म्हणजे 1 माइनस 2y हे झालं dy / dy / dx = - sin x / 2y - 1 आता हे - sin पाहिलं
हे प्लस आहे ना तर हे प्लस प्लस पाहिजे आणि इथं काय आलं माइनस मग माइनस आणि खाली पा 1 माइनस 2 आयला तर मी काय करतो हे माइनस साइन खाली लिहितो माइनस 2y माइनस 1 दैट इज इक्वल टू करा सॉल्व करा sin x डिवाइडेड बाय हे माइनस न म्हटले तर माइनस 2y प्लस 1 म्हणजे 1 माइनस 2y प्रूव बोला जी मतलब ये dy by dx कंप्लीट या चल अंदर जो प्रॉब्लम पाहिली y cos सारखंच प्रॉब्लेम आहे सोल्यूशन इन्फिनिटी सीरीज आहे y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ log of x प्लस स्क्वेअर रूट ऑफ log of x प्लस स्क्वेअर रूट ऑफ log of x प्लस अप टू द इन्फिनिटी ऑन स्क्वेअरिंग स्क्वेअर केला स्क्वेअर केल्यानंतर काय पहा स्क्वेअरिंग y स्क्वेअर इक्वल टू या हे स्क्वेअर रूट काय झाली बाकी राही ना स्क्वेअर रूट चार था log of x प्लस स्क्वेअर रूट ऑफ log of x प्लस स्क्वेअर रूट ऑफ log of x प्लस अप टू द इन्फिनिटी है ना अप टू द इन्फिनिटी अप टू द इन्फिनिटी आता याची व्हॅल्यू काय टाकते पहा इक्वेशन 1 लिहिलं मी हे तर फ्रॉम 1 काय होईल याची व्हॅल्यू टाकता येईल y y स्क्वेअर log of x बरोबर प्लस y आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x है ना हां सांगा y स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काय येईल लिहून घ्या तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x प्लस dy by dx आता पहा y स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y आणि नंतर y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx इक्वल log x ची डेरिव्हेटिव्ह 1 by x प्लस dy by dx हे dy by dx म्हणजे y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx हे dy by dx इकडे सेम प्रॉब्लेम आहे तेच सांगतो ट्वाइस y dy by dx minus dy by dx equal to 1 by 1 by x ये जब तू काय काम लिया dy by dx बरोबर आहे dy by dx कॉमन घेतले या ब्रॅकेट मध्ये किती राहील इथे राहील ट्वाइस y इथे राहील minus 1 equal to 1 upon x आता हे डिवाइड करा इकडे हे डिवाइड करा म्हणजे काय dy by dx equal to 1 by x multiplied by 2y minus 1 root कंप्लीट बरोबर आहे हे झालं प्रॉब्लेम त्याच्या नंतरचा प्रॉब्लेम तर हे प्रॉब्लेम पहा इफ y इक्वल टू x रेस्ट टू द पॉवर x रेस्ट टू द पॉवर x मग अप टू द इन्फिनिटी आहे याचा अर्थ रेस्ट टू द पॉवर x रेस्ट टू द पॉवर x रेस्ट टू द पॉवर x कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत मग आता बरोबर पहा जो y इक्वल टाकायची y शोधा y इक्वल टू x raised power, x raised power, x raised power up to the infinity. मी काय करतो पहा y equal to हे x raised power, x raised power, x raised power infinity आहे ते ह्या x राहू देतो आहे ना x raised power infinity म्हणजे इथं काय लिहिते y ह्या इक्वेशन वन वरून आहे ना इथं याची व्हॅल्यू y लिहिते हेच आहे ना इन्फिनिटी पर्यंत आहे ना म्हणजे याची व्हॅल्यू y आता हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं कसं सॉल्व करा फंक्शन रेस्ट ऑफ पॉवर फंक्शन आलं म्हणजे लॉगॅरिथम घेणं आवश्यक आहे taking logarithm on both sides log of y log of x raised power y log of y equal to y into log of x आता याला काय करायचं differentiate differentiate with respect to x differentiate with respect to x x बरोबर differentiate करा derivative of log of y derivative of d dx of y derivative of y into log of x y into log of x आता log y ची डेरिव्हेटिव्ह 1 by y dy by dx 1 by y dy by dx आता इथे कोणता रूल लावणार प्रॉडक्ट रूल फर्स्ट फंक्शन into derivative of सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन into derivative of first function okay ata pa 1 by y dy by dx equal to y
log x into 1 by x plus log of x into dy by dx. आता ही dy by dx टर्म एकत्र करा, है ना? One by y dy by dx minus log of x into dy by dx equal to आता पाहिलं तर हे टर्म इकडे आलं 1 by y dy by dx प्लस चा काय गेली इकडे माइनस एकच टर्म आहे हे माइनस होईल आणि मग काय रे y equal to y into 1 by x म्हणजे y upon x आता इथे तुम्ही कॉमन काय घ्यायचं dy by dx ठीक है आता पाहू आपण हे dy by dx कॉमन घेतले dy by dx इन ब्रैकेट 1 by y minus log of x equal to y by x डिनोमिनेटर सका करा दैट इज dy by dx equal to 1 minus y into log of x divided by y equal to y by x आता पहा इकडे y स्क्वेअर घेऊन ला dy by dx इक्वल टू काय होईल पा ह्या y इकडे मल्टिप्लाई केला y स्क्वेअर डिवाइडेड बाय x नाही इथं x त्याला मल्टिप्लाई हे खाली इथं 1 minus y log of x हे झालं आंसर मला वाटतं इथं x पाहिजे चेक करून घेतो मी पूर्ण बरोबर आहे पुस्तकात पूर्ण प्रॉब्लेम बरोबर आहे y स्क्वेअर x 1 minus log आहे तर आपल्याला सॉल्व करता येईल वेल टाकून देऊ आपण आता पाहिजे हे तर झालं प्रूव है ना मग आता हे इथं काय आलं जाय पा इथं आलं जाय म्हणजे x आहे 1 minus y log x इथे इथं काय आलं जाय म्हणजे log of y आता आपला प्रॉब्लेम कसा होतो पा त्याच्यावर करता येईल आपल्याला पा x रेस्ट टू द पावर किती होते y इक्वल टू x रेस्ट पावर y हे प्रॉब्लेम होतो टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ सो लॉग ऑन बोथ साइड असं लिहिलं आपण ऑन बोथ साइड दोन्ही साइड ला लॉगरिथम घेतला होता लॉग ऑफ y इक्वल टू लॉग ऑफ x रेस्ट पावर y लॉग ऑफ y इक्वल टू y इनटू लॉग ऑफ x तर याले काय करायचं तुम्ही याच्या अगोदर झाला आहे याच्या अगोदर झाला आहे ना तिथं इक्वेशन असं दिसत आहे ना तिथं इक्वेशन 1 घेऊन समजलं मी चुकलो मी 1 नाही लिहिलं कारण मला वाटलं हे असंच प्रूव करणार मग आता याची व्हॅल्यू बघा काय आहे याची व्हॅल्यू y into log x ची व्हॅल्यू काय आहे y म्हणजे काय आहे दैट इज dy by dx dy by dx इक्वल टू y स्क्वेअर x 1 minus x y log x y log of x है ना याच्यावरून मग आता याची व्हॅल्यू टाका y log x म्हणजे log y दैट इज dy by dx इक्वल टू y स्क्वेअर 1 x इन ब्रैकेट 1 minus y log of x y log x याची व्हॅल्यू किती आहे log of y हे इथं आणि इथं लिहितो मी from 1 तर तुम्ही काय करायचं आहे हे जे आहे ना 1 हे तुम्ही हे जे आहे ना हे पहिलेच केला प्रॉब्लेम पहिल्यांदा सुरुवातीलाच लिहिला आहे तर तिथं असं जिथं येईल तिथे इक्वेशन 1 लिहून टाका है ना तर 1 मधून काय लिहिलं बघा ना y into log x ची व्हॅल्यू y into log x ची व्हॅल्यू काय टाकली log of y झालं प्रॉब्लेम कंप्लीट प्रॉब्लेम याचा नंतरचा प्रॉब्लेम त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 10 आहे इफ इरेस पावर y y रेस पावर x देन शो द्या सॉल्व असं पाहायची गरज नाही आपल्याला दे दिला आहे ते पहिले डिफरन्स काय करताय ते पाहा इरेस पावर y y रेस पावर x आहे ना फंक्शन रेस टू द पावर फंक्शन म्हणजे लॉग रेस द्याला म्हणते टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स आता इथं पहा इथं ई रेस पावर आहे ना इथे डायरेक्टली काढता येईल मग लॉगरिथम घेण्याची गरज नव्हती पण इथं काय आहे फंक्शन रेस टू पावर फंक्शन लॉगरिथम घेणं आवश्यक आहे मग आता पहा लॉग ऑफ
e raised power y log of y raised power x. आता x काय होईल मल्टिप्लाइड, हे y काय होईल मल्टिप्लाइड, y into log of e आणि x into log of y. That is y equal to x into log of y. याने इक्वेशन वन लिहून घेऊ. ठीक आहे. आता डिफरेंशिएट करू आपण आले, डिफरेंशिएट y विथ रिस्पेक्ट टू x. काय डेरिवेटिव? dy by ddx of y आणि ddx of म्हणजे dy by dx होईल, dy by dx इक्वल टू ddx of पुन्हा डेरिवेटिव x into log of y. हे झाली डेरिवेटिव. आता इथे प्रॉडक्ट रूल, इथे कोणता रूल अप्लाई करायला लागणार? प्रॉडक्ट रूल. dy by dx first function into derivative of second function plus second function log of y into derivative of first function dx by dx. 1 dy by dx equal to x into log y derivative 1 upon y plus log of y. Now it is complete bhasha. log y equal to 1 by y and dy by dx plus kiti log of y barobar paha ata he kai dy by dx hai na equal to x divided by y dy by dx plus log of y he dy by dx ka rule anto dy by dx minus x divided by y dy by dx equal to log of y. आता इथे काय कॉमन घ्यायचे? dy by dx. हे इक्वेशन 1 राहू देतो कारण याची गरज असली तर अप्लाई करता येईल. dy by dx कॉमन, dy by dx कॉमन, ब्रॅकेट मध्ये काय राहील? इथे राहील 1 minus 1 minus x divided by y है ना equal to log of y. मी काय करतो, या y ची व्हॅल्यू x into log y करतो है ना. dy by dx in bracket 1 minus x divided by y म्हणजे x into log of y is equal to log of y. आता मला सांगा x x कॅन्सल म्हणजे किती राहते पाहा. आता दॅट इज इक्वल टू व्हॅल्यू प्रक्रिया बनत आहे. That is equal to dy by dx in bracket log y multiplied by 1 log y minus 1. इथे बोलत आहे ना minus 1 divided by denominator दोघांचाही log y equal to log of y. काय करताय इथे? log y इकडे मल्टिप्लाइड करायचा म्हणजे काय सांगा, dy by dx equal to log y ने मल्टिप्लाई केलं log of y चा स्क्वेअर आणि खाली किती येईल log of y minus 1. पास झालं प्रूफ. log y हे शोधायचं आहे ना, बरोबर आहे ना. log of y चा स्क्वेअर 1 minus नाही पाहिजे आपल्याला, 1 minus नाही, log of y minus 1 असं पाहिजे प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, असं प्रूव्ह करा लागते हा. log y चा स्क्वेअर log y minus 1 म्हणजे हे प्रूव्ह झालं. आता प्रूव्ह लक्षात आलं त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम. या प्रॉब्लेम बद्दल मला एका विद्यार्थ्यानं याची डिफिकल्टी विचारली आहे, तर हे मी पूर्ण करून देतो. हां तर पाहिजा डिफरेंशिएट डिवाइड बाय डीएक्स काढायचा आहे. क्वेश्चन 3 मधला तिसरा प्रॉब्लेम मी करून दिला आहे, पण तरी करून देतो काही चुकलं असेल. डिफिकल्टी विचारली, डिफरेंशिएट y विथ रिस्पेक्ट टू x dx by dx बरोबर आहे x डेरिव्हेटिव्ह प्लस ddx ऑफ रूट xy plus dy by dx
आणि d dx ऑफ 1 1 0 2 0 आता dx dx कॅन्सल म्हणजे किती इन 1 आता याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची स्क्वेअर रूट ऑफ द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इक्वल टू 1 बाय ट्वाइस रूट x पण इथे f ऑफ x जर आलं x च्या ऐवजी तर इथे काय f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x बरोबर आहे मग आता इथे काय 1 प्लस 1 अपॉन ट्वाइस स्क्वेअर रूट ऑफ x y आणि मग डेरिव्हेटिव्ह कोणाची काढली याला मल्टिप्लाई केले हे याची डेरिव्हेटिव्ह 1 बाय ट्वाइस रूट x y आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x दैट इज x y प्लस dy / dx आणि याची डेरिव्हेटिव्ह किती होईल 1 ची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0 आता इथे प्रॉडक्ट रूल अप्लाई करा 1 प्लस 1 बाय ट्वाइस रूट x y मल्टिप्लाई फर्स्ट फंक्शन इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड प्रोडक्ट रूल अप्लाई केला फर्स्ट फंक्शन इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड सेकंड फंक्शन इनटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस dy / dx इक्वल टू 0 आता हे dx dx काय होईल कॅन्सल म्हणजे वरच राहिले 1 मल्टिप्लाइड बाय y म्हणजे किती राहिले आता इथं y राहिले आता याने याले मल्टिप्लाई करू आपण बरोबर आहे मल्टिप्लाई केल्यानंतर काय येईल आता मल्टिप्लाइड बरोबर करायचं हा दैट इज इक्वल टू 1 प्लस यानो याला मल्टिप्लाइड करा x डिवाइडेड बाय ट्वाइस रूट x y आणि इथे काय येईल बा dy / dy मल्टिप्लाइड बाय dy / dx समजलं का ह्या टर्म ने ह्या टर्म ने मल्टिप्लाइड केलं 1 मल्टिप्लाइड बाय x म्हणजे x डिवाइडेड बाय ट्वाइस रूट x y dy / dx आता ह्या टर्म ने याले मल्टिप्लाइड केलं हे dx dx तर कॅन्सल झाले म्हणजे फक्त काय राहील प्लस y डिवाइडेड बाय ट्वाइस रूट x y है ना मल्टिप्लाई कर ये प्लस dy / dx इक्वल टू किती 0 आता पहा इथं सॉल्व करता येईल आता मी हे पूर्ण करून देतो हां x कसं लिहिता येईल 1 प्लस रूट x इनटू रूट x आहे डिवाइडेड बाय ट्वाइस हे सेपरेट करता येते मल्टिप्लाइड असलं मल्टिप्लाइड असलं तर तुम्ही स्क्वेअर रूट सेपरेट करू स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 किंवा हे असं लिहिता येते किंवा हे असं लिहिता येते पण असं लिहिता आहे रूट 2 प्लस 3 म्हणजे रूट 2 प्लस रूट 3 हे चुकलं फक्त मल्टिप्लाइड आणि डिवाइड मध्ये करता येतं तुम्हाला असं समजलं हे चुकलं प्लस मध्ये मायनस मध्ये करता येत नाही सेपरेट dy / dx प्लस y कसं लिहिता येईल रूट y इंटू रूट y डिवाइडेड बाय ट्वाइस रूट x इंटू रूट y प्लस dy / dx इक्वल टू 0 आता लक्ष द्या मी हे का केलंय सेपरेट का केलं रूट x इंटू रूट y सेपरेट का केलं तुमच्या लक्षात आलं असेल एक रूट x कॅन्सल होते एक रूट x कॅन्सल होते बरोबर आहे रूट y कॅन्सल होते म्हणून असं केलं मग आता रूट x कॅन्सल 1 प्लस किती राहील 1 रूट x डिवाइडेड बाय खाली रूट y dy / dx प्लस इथं रूट y काय असेल रूट y डिवाइडेड बाय ट्वाइस रूट x प्लस dy / dx इक्वल टू 0 आता काय करायचं dy / dx चे टर्म dy / dx टर्म एकत्र बाकी सर्व तिकडे द्या म्हणजे हे टर्म तिकडे न्या हे राहू द्या म्हणजे काय येईल रूट x डिवाइडेड बाय ट्वाइस रूट y dy / dx प्लस dy / dx इक्वल टू माइनस 1 प्लस 1 चे माइनस 1 आणि प्लस चे माइनस रूट y डिवाइडेड बाय ट्वाइस रूट x है ना डिनोमिनेटर सारखा करून टाका dy / dx कॉमन घ्या dy / dx कॉमन ब्रॅकेट मध्ये राहील 2 रूट x ट्वाइस रूट y प्लस 1 इक्वल टू इथे याला मल्टिप्लाई करा माइनस ट्वाइस रूट x माइनस रूट y डिवाइडेड बाय ट्वाइस रूट x इथे डिनोमिनेटर सारखा करा dy / dx इन ब्रॅकेट रूट x प्लस ट्वाइस रूट y डिवाइडेड बाय ट्वाइस रूट y इक्वल टू माइनस कॉमन घेऊ दो माइनस इन ब्रॅकेट 2 root x plus root y divided by twice root x.
ये 2 आणि हे 2 काय होईल कॅन्सल आउट म्हणजे हे काय होईल इकडे डिवाइड म्हणजे dy / dx = minus twice root x plus root y divided by हे टर्म डिवाइड म्हणजे काय root x plus twice root y असं झालं याचा आंसर. आता मला वाटते तुमची डिफिकल्टी निघाली असेल, ज्याने विचारला त्याची डिफिकल्टी इथं डिफिकल्टी विचारली होती root x तर हे असं लिहिता येते हा root x कॅन्सल root y कॅन्सल म्हणजे root y आहे इथं root x आहे बरोबर आहे. पुन्हा जर समजलं तर पुन्हा विचारा पुन्हा मी सांगा लक्षात आलं का आणि विचारताना त्याच्यावर काय टिक मार्क करून टाकायचे हे कोणतं होईल. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व पार्ट पहा ते लिहा पूर्णचे पूर्ण टेक्स्टबुक मध्ये करून पाहाजे त्याच्याशिवाय होणार नाही. आणि नंतर एकच हे पाठ झाले आपले डेरिव्हेटिव्हचे का पूर्ण एक वेळ डेरिव्हेटिव्ह वाचा वेळ आहे तुम्हाला आता पुष्कळसा कॉलेजमध्ये द्यावा लागत नाही तर करून पहा आणि डिफिकल्टी असल्यास कळवा मेसेज करा त्याला ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हे एक्सरसाइज संपलं. आता याच्यावर जे प्रॉब्लेम आहे काही हे प्रॉब्लेम मी सांगून देतो. हे पहिलं प्रॉब्लेम आहे होमवर्क काय सर्व हा करून पहा तुम्ही इन्फिनिटी सिरीजचे प्रॉब्लेम दिले आहे x y plus e raise power y इथं e raise power y ना आणि plus e raise power y तर ह्या टर्मच्या जागी काय टाकायचं आता इथे x आहे x टाकायचं म्हणजे e raise power y plus x आहे लॉगरिथम घ्यायचा आणि सॉल्व करा नाही लॉगरिथम घेतला तरी लॉगरिथम घेऊन घ्यायचा हा नंतर पहा इथं y equal to sin x I sin x म्हणून सुरू होते इथं कुठे sin x म्हणून सुरू होते आहे ना 1 plus तर मग इथं काय करायचं y टाकायचं ह्या sin x डिवाइडेड बाय आहे ना इथं sin x डिवाइडेड बाय कुठून सुरू होते sin x डिवाइडेड बाय इथं sin x डिवाइडेड बाय तर हे याच्या जागी काय करायचं इन्फिनिटी करतो इथं टाकायचं कोणती व्हॅल्यू y इथं y म्हणजे काय होईल sin x 1 plus cos x डिवाइडेड बाय 1 plus y सॉल्व करायचा डिनोमिनेटर सरका करून या साईड. आता पहा लक्ष द्या मी तुम्हाला सगळा असे प्रॉब्लेम केले आहे तुम्ही कोणत्या आणि इनवर्सचं काय होईल tan a तर टॅनीची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सांगितलं टॅनीच्या जागी कॉन्स्टंट टाका लागते आहे ना तुम्ही केले आहे प्रॉब्लेम पण तसं करायचं नाही इथं इथं टॅन ए ह्या शोधण्यात मध्ये आहे तर काय करायचं एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस टू वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस टू वाय स्क्वेअर इक्वल टू ए तर इथं काय करायचं आहे टॅन इनव्हर्स एचे टॅन टॅन ए आणायचं आणि हे टर्म तिकडे मल्टिप्लाइड करा तो डिफरन्शिएट करा टॅन ए बरोबर तुमचा प्रॉब्लेम मध्ये असेल असे करून पहा प्रॉब्लेम आणि याच्या पुढचा पार्ट याच्या पुढच्या पार्ट याच्या पुढचे प्रॉब्लेम याच्या पुढच्या पार्ट मध्ये अशा प्रकारे आपले इम्प्लिसिट फंक्शन हे कंप्लीट झालं. याच्यानंतर पॅरामेट्रिक फंक्शन सुरू करू आणि ते याच्या पार्ट मध्ये भेटू पुढच्या पार्ट मध्ये.